एनर्जी, व्हाट इज ग्रैविटेशनल पोटेंशियल एनर्जी? ओके,
we have studied the potential energy. आपण पोटेन्शियल एनर्जीबद्दल पाहिलं होतं, ठीक आहे, कधी 9th स्टँडर्डला. पोटेन्शियल एनर्जी 9th स्टँडर्डला आपण पोटेन्शियल एनर्जी पाहिली होती. आणि पोटेन्शियल एनर्जी काय असते? इट इज अ एनर्जी स्टोर्ड इन अ ऑब्जेक्ट. ठीक आहे, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये स्टोर्ड केलेली एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी कशाशी रिलेटेड आहे? तर त्याच्या पोझिशनशी रिलेटेड असते, ऑब्जेक्टच्या पोझिशनशी. ठीक आहे, ऑब्जेक्टच्या पोझिशन वरनच ठरवले जाते पोटेन्शियल एनर्जी. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती एनर्जी स्टोअर्ड केली जाते, दॅट इज अ पोटेन्शियल एनर्जी. आणि इट इज ऑल्सो रिलेटेड विथ द हाईट ऑफ दॅट ऑब्जेक्ट फ्रॉम द सर्फेस, सर्फेस ऑफ द अर्थ. सर्फेसपासून त्या ऑब्जेक्टची हाईट किती आहे, ठीक आहे, त्याच्यावर. जसं जसं हाईट वाढत जाऊ आपण ऑब्जेक्टची, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची जशी जशी हाईट वाढत जाऊ आपण, तसं तसं त्याचं काय होत जाईल, त्याची पोटेन्शियल एनर्जीसुद्धा वाढत जाईल. अबव द अर्थ सर्फेस, अर्थ सर्फेसच्या अबव किती आहे तो ऑब्जेक्ट, किती हाईटवर आहे, त्याच्यावर डिपेंड करते त्याची पोटेन्शियल एनर्जी. हेही आपल्याला माहीत आहे, कारण बरेचसे आपण एक्झाम्पल 9th स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं. फॉर एक्झाम्पल, एक ते होतं इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल पाहिलं होतं की धरणाचं जे काही पाणी साठवून ठेवले जाते एका पर्टिक्युलर हाईटवर साठवून ठेवले जाते, ठीक आहे ना. आणि जे मशिनरीज आहेत हे खाली असतात. पाहिलं होतं आपण की काय होते, इथे जेवढ्या हाईटवर आपण ते पाणी साठवून ठेवू तेवढे त्याच्यात काय राहील, त्या पाण्यात पोटेन्शियल एनर्जी क्रिएट होईल. आणि ही पोटेन्शियल एनर्जी जेव्हा दार उघडतो आपण धरणाचे, तेव्हा ही पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्शन कशात होते, कायनेटिक एनर्जीमध्ये. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जेवढी जास्त तेवढी कायनेटिक एनर्जी त्या पाण्याला जास्त मिळेल. आणि जेवढी जास्त कायनेटिक एनर्जी तेवढ्या फास्ट टर्बाईन्स फिरतील आणि तेवढी जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी काय होईल, प्रोड्यूस होईल. तर तो कन्सेप्ट आपण तिथे पोटेन्शियल एनर्जीचा कन्सेप्ट आपण त्यावेळेस तिथे पाहिलेला होता, ठीक आहे. आज आपल्याला काय झालं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असेल, मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटेड विथ द ग्रॅव्हिटी, इट इज रिलेटेड विथ द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, समजा एखादा ऑब्जेक्ट आहे की ज्याचं मास आहे एम, मास इज इक्वल टू एम आहे, आणि तो ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर हाईटवर आहे. त्याची हाईट आपण कन्सिडर करू हाईट एच, ठीक आहे. आणि जी ची व्हॅल्यू इज इक्वल टू जी, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल जी. इज इक्वल टू जी. तर या केसमध्ये जी काही पोटेन्शियल एनर्जी असेल त्या ऑब्जेक्टमध्ये ती किती असेल, एम इंटू जी इंटू एच, ठीक आहे. मास ऑफ ऑब्जेक्ट, ग्रॅव्हिटी अँड हाईट ऑफ दॅट ऑब्जेक्ट, ठीक आहे. तर जेव्हा हाईट ही आरपेक्षा कमी असेल, म्हणजे जर तो ऑब्जेक्ट हा अर्थ सर्फेसवर असेल, तर हे इक्वेशन आपण वापरू शकतो, पीई इज इक्वल टू एम इंटू जी इंटू एच. जेव्हा तो ऑब्जेक्ट अर्थ सर्फेसवर असेल, म्हणजे हाईट इज कशी असेल, लेस दॅन आर, अर्थ रेडियसपेक्षा हाईट जेव्हा कमी असेल, अर्थ सर्फेसवरच असेल तो ऑब्जेक्ट, तेव्हा आपण इक्वेशन वापरू शकतो पी इज इक्वल टू एम इंटू जी इंटू एच. ग्राउंड लेवलला जेव्हा ग्राउंडवर असेल एखादा ऑब्जेक्ट ऍट ए ग्राउंड, तेव्हा मात्र पीई किती असायला पाहिजे अशा केसमध्ये, जेव्हा ऑब्जेक्ट ग्राउंडवर असेल तेव्हा पीई किती असायला पाहिजे, यस झिरो असायला पाहिजे. वाय झिरो, बिकॉज ऍट दॅट टाइम एच इज इक्वल टू झिरो, जी इज इक्वल टू असतो झिरो. सो पीई इज इक्वल टू किती राहील तिथे, झिरो. ऍट द ग्राउंड पीई इज इक्वल टू झिरो, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती झिरो असेल. पण अर्थ सर्फेसवर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यावर पोटेन्शियल एनर्जी किती क्रिएट होत असेल, एम इंटू जी इंटू एच. आता जर एच हे आरपेक्षा जास्त असेल, म्हणजे अर्थ सर्फेसच्या वर असेल एखादा ऑब्जेक्ट हा, अर्थ सर्फेसच्या वर असेल त्याची हाईट, अर्थ सर्फेस म्हणून किंवा मग तो हाईट आरपेक्षा जास्त असेल, म्हणजे आर प्लस एच असेल हाईट, या केसमध्ये काय होईल, आर प्लस एच असेल तर आपल्याला माहित आहे जी ची व्हॅल्यू काय होत जाते, कमी कमी होत जाते. जर जशी हाईट वाढत जाईल सर्फेसच्या वर, तशी तशी जी ची व्हॅल्यू काय होत जाते, कमी कमी होत जाते. आणि ॲट अ इन्फानाईट डिस्टन्स, एका इन्फानाईट डिस्टन्सला जी ची व्हॅल्यू काय होते, झिरो. ॲट इन्फानाईट डिस्टन्स जी ची व्हॅल्यू किती राहील, झिरो राहील. त्या केसमध्ये किंवा त्या कंडिशनमध्ये सुद्धा पी इज इक्वल टू काय राहील, झिरो.
potential energy becomes zero at infinite distance from the earth surface. Earth surface cha nantar infinite distance var potential energy chi value sudha kay rahi zero rahi. In general jar potential energy chi value earth surface var consider keli tar hi negative asli. Earth surface var mhanje r cha khali radius of earth cha khali jar height asel tichi height kami asel आणि अर्थ सरफेसवरच असेल एखादा ऑब्जेक्ट तर त्याची पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू किती राहते मायनस आणि आपण डिनोट करताना ती अशी दाखवतो पीई इज इक्वल टू मायनस जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर वेअर आर इज द रेडियस एम इज द मास ऑफ ऑब्जेक्ट कॅपिटल एम इज द मास ऑफ अर्थ अँड जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस जी एम एम अपॉन आर तर पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू कशी राहील नेगेटिव्ह राहील जेव्हा एखादा ऑब्जेक्ट काय काय असेल एखादा ऑब्जेक्ट अर्थ सर्फेसवर प्रेझेंट असेल तेव्हा ठीक आहे नेक्स्ट कन्सेप्ट आहे एस्केप व्हेलॉसिटी नेक्स्ट कन्सेप्ट असेल आपला एस्केप व्हेलॉसिटी एस्केप वेलोसिटी ठीक आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी नंतर जो कन्सेप्ट येतो एस्केप वेलोसिटी आहे आपल्याला माहित आहे की जसजशी हाईट वाढत जाईल तशी तशी ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स सुद्धा कमी कमी होत जातो ठीक आहे ना किंवा जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते जसजशी हाईट वाढत जाते अर्थ सर्फेसच्या अबाऊ एच जसं जसं वाढत जाईल तसतशी जीची व्हॅल्यू सुद्धा कमी कमी होत जाते बरं ठीक आहे जेव्हा आपण एखादं दगड वर फेकतोय एक पुन्हा एकदा त्याच एक्झाम्पल कसं करू दगडाची ऐवजी बॉल घेऊ जर आपण बॉल वर फेकतोय तर काय होईल इनिशियल व्हेलॉसिटी बॉलची कशी राहते जास्त राहते ठीक आहे इनिशियल व्हेलॉसिटी बॉलची जास्त राहते त्याच्यामुळे तो एका पर्टिक्युलर हाईटपर्यंत पोहोचू शकतो जेवढी जास्त इनिशियल व्हेलॉसिटी असेल तेवढ्या तो पर्टिक्युलर हाईटपर्यंत पोहोचेल जेवढी जास्त इनिशियल व्हेलॉसिटी तेवढी हाईट त्याची काय होते जास्त असेल ठीक आहे जेवढं जास्त मी फोर्स अप्लाय करेन बॉलला फेकताना तेवढी त्याला व्हेलॉसिटी मिळेल आणि जेवढी जास्त व्हेलॉसिटी तेवढी तो हाईट घेईल तेवढी तो एका हाईटला तो बॉल जाईल म्हणजे व्हेलॉसिटी वाढवली इनिशियल व्हेलॉसिटी वाढवली तर बॉलची हाईटसुद्धा वाढत जाईल मग आता आपण काय पण तो एक कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे की जसं जसं हाईट वाढते तशी तशी जीची व्हॅल्यू मात्र काय होत जाते कमी कमी होत जाते ठीक आहे मग इनिशियल व्हेलॉसिटी आपण वाढवत जायची इनिशियल व्हेलॉसिटी आपण वाढवत जायची मग इनिशियल व्हेलॉसिटी वाढवत गेली की काय होणार हाईट वाढत जाणार त्या ऑब्जेक्टची एवढी हाईट वाढवायची आपल्याला किंवा एवढी इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला त्या ऑब्जेक्टची वाढवायची की एक वेळ असा येईल ऑब्जेक्टची जसजशी इनिशियल व्हेलॉसिटी आपण वाढवत जाऊ तशी तशी हाईट वाढत जाईल आणि एक वेळ अशी येईल की त्या हाईटवर जीची व्हॅल्यू काय बनेल झिरो जीची व्हॅल्यू काय बनेल झिरो कारण विथ द हाईट काय होत असते जीची व्हॅल्यू काय होते डिक्रीज होते आपण पाहिलेले आहे तर मग आपण इनिशियल व्हेलॉसिटी वाढवत जाऊ वाढवत जाऊ वाढवत जाऊ किती वाढवत जाऊ की तो ऑब्जेक्ट एवढ्या हाईटवर जाईल की त्या हाईटला जीची व्हॅल्यू किती राहील झिरो राहील ठीक आहे आणि पण हे कुठे पॉसिबल आहे हे पॉसिबल आहे इन्फानाईट डिस्टन्सवर कुठे पॉसिबल आहे इन्फानाईट डिस्टन्स इन्फानाईट डिस्टन्सवरच पॉसिबल आहे की जिथे जीची व्हॅल्यू किती राहील झिरो मग एवढी व्हेलॉसिटी जेव्हा आपण देऊ अशी व्हेलॉसिटी आपण जेव्हा देऊ तेव्हा त्या ऑब्जेक्टवर कोणाचा फोर्स किंवा कोणाचा इन्फ्लुएन्स नसेल ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स नसेल कारण तिथे जीची व्हॅल्यू किती आहे झिरो या ठिकाणी जीची व्हॅल्यू झिरो असल्यामुळे इथे जेव्हा तो बॉल पोहोचेल या हाईटला जेव्हा तो बॉल पोहोचेल सेम हाईटला तेव्हा त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स राहील का नाही राहणार है ना तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करेल ओव्हरकम करेल दॅट वर ओव्हरकम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट दिस हाईट या हाईटला तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम करेल अँड ज्या व्हेलॉसिटीने तो या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम करतो ज्या व्हेलॉसिटीने तो या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम करू शकतो दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज द एस्केप व्हेलॉसिटी तर एस्केप व्हेलॉसिटी वी एस्केप व्हेलॉसिटी काय असते एस्केप व्हेलॉसिटी ही अशी व्हेलॉसिटी आहे
की जी वेलोसिटी आपण एखाद्या ऑब्जेक्टवर अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट ओव्हरकम करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला. ग्रॅव्हिटेशन फोर्सला जेव्हा तो ओव्हरकम करून एका पर्टिक्युलर हाईटला पोहोचतो तिथेच तो रेस्ट होतो. एका इन्फिनाइट डिस्टन्सला तो पोहोचतो तिथे तो रेस्ट होतो. पण आता मात्र त्या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स राहत नाही. तर अशी जी काही वेलॉसिटी आपण त्या ऑब्जेक्टला दिलेली असेल त्या वेलॉसिटीला म्हणायचं एस्केप वेलॉसिटी. ठीक आहे, लक्षात, एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? एस्केप वेलॉसिटी म्हणजे अशी वेलॉसिटी की जी ऑब्जेक्टवर अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करतो? ओव्हरकम करून एका पर्टिक्युलर इन्फिनाइट डिस्टन्सवर किंवा पर्टिक्युलर हाईटवर पोहोचतो आणि तिथेच तो रेस्ट होतो. आणि मग त्या ठिकाणावरून तो परत कधीच पृथ्वीवर पडणार नाही. त्या ठिकाणावरून तो परत पृथ्वीवर कधीच पडणार नाही. फॉल बॅक अगेन, तो कधीच नेवर फॉल बॅक अगेन. ओके, दॅट वॉट ऑर दॅट ऑब्जेक्ट नेवर फॉल बॅक अगेन ऑन द अर्थ सरफेस. तर त्या पोझिशनला जी काही वेलॉसिटी, त्या पोझिशनपर्यंत पोहोचण्यासाठी जी काही वेलॉसिटी आपण अप्लाय केलेली असेल त्या ऑब्जेक्टवर, दॅट इज नोन टू बी एस्केप वेलॉसिटी. लक्षात, इन जनरल काय होते? आपण बॉलवर फेकला, बॉल खाली येणार. का बॉल खाली येणार? ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन त्याला ओढणार, त्याचा इन्फ्लुएन्स असेल त्या बॉलवर, तो बॉल खाली येतो. ठीक आहे, पण जेव्हा एस्केप वेलॉसिटीनुसार एखादा ऑब्जेक्ट आपण फेकू तेव्हा तो ऑब्जेक्ट काय होईल? ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करतो? ओव्हरकम करतो, एका पर्टिक्युलर हाईटवर जातो आणि त्या हाईटवर गेल्यानंतर मात्र तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये नसल्यामुळे तो पृथ्वीवर किंवा अर्थ सर्फेसवर कधीच पडत नाही. कधीच पडत नाही, जसे सॅटेलाइट वगैरे आहेत. तर हे सॅटेलाइट न पडण्याचं कारण काय आहे? सॅटेलाइट न पडण्याचं कारण काय आहे? तर सॅटेलाइटला आपण काय दिलेलं, काय दिलेलं असते? एस्केप वेलॉसिटी दिलेली असते. या एस्केप वेलॉसिटीमुळे ते एका पर्टिक्युलर हाईटवर असतात, पर्टिक्युलर हाईटला पोहोचतात की जिथे त्याने ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय केलेलं आहे? ओव्हरकम केलेलं आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम केल्यामुळे तिथून ते पृथ्वीवर किंवा अर्थ सर्फेसवर कधीच पडणार नाही. नेवर कम बॅक टू द अर्थ सर्फेस. सो म्हणून एस्केप वेलॉसिटीचं महत्त्व सुद्धा खूप जास्त आहे. म्हणजे हे सॅटेलाइट्स वगैरे जेव्हा आपण पाठवतो आर्टिफिशियल, तेव्हा एस्केप वेलॉसिटी कन्सिडर करून हे सॅटेलाइट पाठवल्या जातात. ठीक आहे, एस्केप वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण न्यूटनचं जे सेकंड इक्वेशन फॉर मोशन आहे ते वापरणार आहोत. आणि इक्वेशन काय होतं ते? v square is equal to u square plus twice as. ठीक आहे ना? तर v square is equal to u square plus twice as हे इक्वेशन वापरून आपण काय करू शकतो? एस्केप वेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. तिथे u square काय असेल? इनिशियल वेलॉसिटी. v square फायनल वेलॉसिटी आहे. u square जी आहे ती इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी. ए च्या ठिकाणी आपण तिथे जी वापरू, ग्रॅव्हिटी किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, आणि एस इज द हाईट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. एस इज द डिस्टन्स किंवा हाईट. एस इज अ हाईट किंवा मग डिस्टन्स. ठीक आहे, तर नाव वी नो दॅट द फायनल वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट बिकम्स झिरो. जेव्हा एस्केप वेलॉसिटी आपण इनिशियल वेलॉसिटी एस्केप वेलॉसिटी दिलेली आहे, पण एका इन्फिनाइट डिस्टन्सवर गेल्यानंतर मात्र त्याची जी काही फायनल वेलॉसिटी आहे ती काय होते? झिरो होते. म्हणून आपण व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहू? इक्वेशनमध्ये व्ही स्क्वेअर इज इक्वल टू झिरो प्लस यू स्क्वेअर प्लस. आता मला सांगा, जी ए आहे आपण कन्सिडर केली जी, पण जेव्हा बॉल आपण फेकतोय किंवा ऑब्जेक्ट वर जातोय, वर जातोय म्हणजे त्याची जी ग्रॅव्हिटी आहे, मग अशी पर मग लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की काय होते जेव्हा आपण बॉल वर फेकतो तेव्हा ॲक्च्युली त्याची जी काही ग्रॅव्हिटी ड्यू टू ॲक्सिलरेशन असते तो कसा राहतो? निगेटिव्ह राहतो. येस, तो कसा राहतो? निगेटिव्ह. मग आपण इथे लिहू मायनस ट्वाईस मायनस जी इंटू येस. ठीक आहे, जी इंटू येस. इक्वेशन काय म्हणजे एसची व्हॅल्यू काढायची आपल्याला? एस इज इक्वल टू
S is equal to S gap height काढायची आपल्याला S is equal to काय होईल U square minus U square upon twice G minus U square upon twice G याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की जसजशी हाइट वाढत जाईल तशी तशी G ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाईल जसे जसे हाइट वाढेल तशी ही व्हॅल्यू काय होते डिक्रीज होते पण जशी जशी इनिशियल वेलोसिटी आपण वाढवू तशी तशी हाइट सुद्धा काय होईल वाढेल इनिशियल वेलोसिटी जेवढी जास्त तेवढी हाइट जास्त इक्वेशन वरून आपल्याला काय दिसते की S इक्वेशन आहे S इज इक्वल टू मायनस यू स्क्वेअर अपॉन वाईज जी यू